नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यूज मॅट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एक लोकमतला बातमी आलेली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे MPSC च्या परीक्षांना होत आहे विलंब. शिस्त पारदर्शकता हवी, रिक्त पदांनुसार भरती केली जात नसल्याचा परीक्षार्थींचा दावा. तर ही सविस्तर बातमी आलेली आहे, पाहूया. मागच्या सरकारच्या काळातही 64 मोर्चे झाले होते. MPSC चा कारभार सुधारावा, महापोर्टल बंद करावे, परीक्षांची चौकशी करावी अशा मागणीसाठी यापूर्वीच्या सरकारच्या काळात विद्यार्थ्यांनी 64 आंदोलन केली होती. महापोर्टल बंद करण्यापलीकडे तत्कालीन सरकारनेही काही केले नाही. आताचे विरोधक पुन्हा सत्तेत आले तरी तसेच वागतील. खरे तर खाजगी कंपनीमार्फत परीक्षा घेण्याऐवजी MPSC ला बळकट करावे, त्यांना इमारत द्यावी, आवश्यक मनुष्यबळ द्यावे असे MPSC समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी सांगितलं आहे. UPSC प्रमाणे MPSC स्वायत्त असूनही त्यात राजकीय हस्तक्षेप केला जातो. रिक्त पदांनुसार UPSC ची भरती करते, तसेच MPSC त होत नाही. येत्या 21 मार्च रोजी होत असलेली परीक्षेतही पोलीस उप अधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी दर्जाचे पदेच नाहीत. MPSC ला अधिक सक्षम करायचे सोडून राजकीय व्यक्ती या संस्थेला अधिक दुबळे करत आहे असं एका परीक्षार्थीचं म्हणणं आहे. त्यानंतर सरकार कोणतेही असो, MPSC ला बदनाम करण्याचे काम राजकीय व्यक्ती करत आहेत. केवळ राजकीय दबावामुळेच परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जातात. सरकार कोणतेही असो, त्यांना खाजगी कंपन्यांमार्फत परीक्षा घ्यायच्या आहेत. तसे झाल्यात भ्रष्टाचाराद्वारे आपली माणसे भरती करता येतील. आरोग्य विभागाने खाजगी कंपनीद्वारे 28 फेब्रुवारीला परीक्षा घेतल्या, त्यात खूप गोंधळ झाला. खाजगी कंत्राटद्वारे मार्फत होणारी परीक्षा कोरोनाचे कारण न देता घेतली. उलट राज्य सरकारने अतेक श्रेणीच्या परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात असं राहुल कवठेकर परीक्षार्थी व अध्यक्ष MPSC समन्वय समिती यांनी सांगितलेलं आहे. बघा, जे राजकीय हस्तक्षेप असतो त्याच्यामुळेच MPSC परीक्षांना सुद्धा उशीर होतोय. आणि जे आपल्या जिल्हा परिषदेच्या भरती आहेत, तसेच आरोग्य विभाग भरती आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांमुळेच होतोय असं अनेक परीक्षार्थींचं म्हणणं आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपण आमच्या न्यूज मॅट्रिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती क्लिक नक्की करा. आणि आपल्याला काय वाटतं याबाबत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.